या पत्रकार परिषदेत माधव भंडारी यांनी सांगितले की महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरीची भाषा केली जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शोधा आणि फोडा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले गेले आणि हे उघड्या डोळ्याने दिसतानाही महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या मूक संमतीनेच महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला आहे की काय असा सवालही माधव भंडारींनी उपस्थित केला. अंतर्गत सत्ता संघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडकूस आणि दहशतवाद तातडीने थांबून कायद्याला त्याचे काम करू द्यावे असा सल्लाही माधव भंडारी यांनी यावेळी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत असा आरोप करून संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींकडून ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला जातो, हा सगळा प्रकार बघितल्यानंतर प्रश्न असा पडतो की सन्माननीय पवारसाहेब यांच्या मूक संमतीनेच सरकार पुरस्कृत दहशतवाद हा महाराष्ट्रामध्ये माजवला जातोय. हे तथाकथित महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं गेल्यापासून गेल्या 2.5 वर्षामध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लोकांवर हल्ले करून त्यांच्यावरती मारहाण करणं, पालघरमधला साधूंच्या खुनांचा प्रकार तर इतका भीषण आहे की ते तिन्ही साधू पोलिसांच्या ताब्यात होते आणि तरी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या साधूंचा खेचून खून केला गेला. तिथपासून किरीट समाजांवरती पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलिसांच्या गार्ड्यामध्ये हल्ला झाला. काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामध्ये पोलिसांच्या उपस्थितीत दुडदूर घालण्याचा प्रयत्न झाला. आमचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावरती कार्यक्रमात घुसून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. गोपीचंद पडळकर यांना सुद्धा पोलिसांच्या उपस्थितीतच मारण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे प्रकार बघितल्यानंतर हा प्रश्न पडतो की पोलीस आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या किंवा त्यांच्या संरक्षणात असलेल्या लोकांवरती हल्ले होत असताना सुद्धा पोलीस निष्क्रिय बसून राहत असते तर नेमकं महाराष्ट्रामध्ये काय चाललं? आम्ही आतापर्यंत पवारसाहेबांना सुसंस्कृत राजकारणी मानत आहोत. मला आठवते की बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे 1995 च्या आसपास त्यावेळेला मुंबई महापालिकेचे त्यावेळेचे उपायुक्त गोरा खैनार यांनी पवारसाहेबांवरती प्रचंड हल्ला चढवला आणि त्यांच्याबद्दलचे अनेक कागदपत्र समोर आणले, त्यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला चढवला. त्या काळात सुद्धा पवारसाहेबांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कधी अशा तऱ्हेची कृत्य केली नव्हती. कोणत्याही प्रकारचं असभ्य वक्तव्य पवारसाहेबांकडून किंवा त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांकडून झालं नव्हतं. आज मात्र एखाद्या ट्विट करणाऱ्या, फेसबुकवरती काहीतरी येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपल्या बंगल्यावरती धरून आणून मारहाण केली जाते. हा प्रकार अत्यंत वाईट आहे आणि पवारसाहेबांचं त्याच्याबद्दलचं मौन हे अधिक वाईट आहे.
त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवाहन करू इच्छितो की अशा तऱ्हेचं विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या ज्या काही शक्ती कोणत्याही पक्षाच्या नावाने वावरत असतील त्या शक्तींच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यायची ते आता जनतेने स्वतः ठरवलं. या पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.